मध्यरात्रीची वेळ होती। आपली एसटी कोकणातल्या एका डोंगराळ भागातून मार्गक्रमण करत होती। बाहेर मुसळधार पाऊस पडत होता। एसटीच्या काचेवरचे वायपर पावसाचे पाणी उडवत होते आणि तरीही समोरची दृश्यमानता अस्पष्ट होती। मध्येच विजांच्या कडकडाटाने संपूर्ण परिसर हादरून जात होता आणि ढगांच्या गडगडाटाने झाडीझुडीतल्या घाबरलेल्या बेडकांचं ओरंड पावसातही स्पष्ट ऐकू येत होतं। इतक्यात एका वळणावर रस्त्याच्या कडेला एक छत्री घेऊन उभा असलेला इसम एसटी थांबवू लागला। तसं मास्तरांनी एसटी थांबवून त्याला एसटीत प्रवेश दिला। मास्तरांनी घंटी मारली। पावसाच्या थेंबांना कापत पुन्हा एसटी मजल दरमजल करू लागली आणि प्रवास सुरू झाला। तो इसम जागा शोधत शोधत माझ्या बाजूच्या जागेवर येऊन बसला। त्या इसमाचं वय साधारण 30-35 आसपास असावं आणि साधा शर्ट पॅन्ट आणि गळ्यात एक छोटं तांब्याचं लॉकेट होतं, पण सामान्य लॉकेटपेक्षा ते लॉकेट जाड वाटत होतं। मी सहजच त्याला विचारलं की तुझ्या गळ्यात जे लॉकेट आहे तसं लॉकेट मी आधी कधी पाहिलं नाही, काही खास आहे का? तसा तो हसला आणि म्हणाला, ऐकायचं आहे तुम्हाला? मी हो म्हटलं आणि तो सांगू लागला। माझं नाव सचिन। काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। कणकवलीजवळ माझ्या आजी आजोबांचा एक कौलारू वाडा आहे। मी शहरात जरी वाढलो असलो तरी त्या वाड्याबद्दलचं कुतूहल आणि आकर्षण मला लहानपणापासून होतं। एकदा मी गावाला आजी आजोबांकडे मुक्कामी होतो। रात्री अंगणात शतपावली घालत असताना आजी आणि मी गप्पा मारत होतो। मी आजीला विचारलं, आजी, आपल्या वाड्यातल्या सगळ्या खोल्या मी पाहिल्या आहेत, पण कधी तळघर अजून पाहिलं नाही। तशी आजी म्हणाली, अरे नुसती अडगळ आहे त्या तळघरात आणि जुन्या वस्तू, बाकी धूळ आणि कोळिष्टकं। कित्येक वर्ष तर आम्हीच उघडलं नाही आहे ते तळघर। पण आजीचं उद्गार ऐकून माझी उत्सुकता अजूनच वाढली। मी म्हटलं, आजी, मला झेपेल तेवढं मी साफ करतो तळघर। तसाही मी सुट्टी घेऊनच आलोय, मला काय काम आहे। दुसरा दिवस उजाडला। मी आजीकडे तळघराची चावी मागितली। आजीने माझघरात ठेवलेली एक पेटी उघडली आणि त्यातल्या किल्ल्यांचा एक जुडगा माझ्या हाती दिला आणि एक विजेरी पण दिली आणि म्हणाली, बघ यातली कुठली किल्ली लागते का ते। मी जुडगा आणि विजेरी घेतली आणि वाड्याच्या मागच्या खोलीत आलो। तिथूनच तळघरात जाण्यासाठी एक अरुंद सागवानी जिना होता। एक एक पायरी उतरत मी तळघराच्या दरवाजापाशी आलो। जशी जशी मी एक एक पायरी उतरत होतो नैसर्गिक उजेड कमी कमी होत होता। 200 वर्षापूर्वी आमच्या खापर पणजोबांनी हा वाडा बांधून घेतला होता। काय जबरदस्त असतील ते खापर पणजोबा ज्यांनी हे बांधकाम एवढं पद्धतशीर बांधून घेतलं। असो, तळघराच्या दरवाजावर एक भलं मोठं कुलूप कदाचित माझीच वाट बघत होतं। 2-3 किल्ल्या लावून पाहिल्या पण कुलूप उघडतच नव्हतं। मग त्या कुलूपाशी
मिळती जुळती अशी एक मोठी किल्ली जुडग्यातून शोधली आणि ती लावून पाहिली आणि कुलूप उघडलं आणि आता तळघराचा दरवाजाही उघडला. आत संपूर्ण काळोख. मी विजेरी सुरू केली आणि दारातूनच आत दृष्टिक्षेप टाकला. आतमध्ये बरीच अडगळ होती. त्यात लिखाणाचं टेबल, जुनी पितळेची भांडी, ऐतिहासिक तैलचित्र, जुना ग्रामोफोन, जुनी सायकल आणि अशा कित्येक गोष्टी ठेवलेल्या दिसत होत्या आणि कदाचित त्याच्या पाठी अजूनही बरीच अडगळ होती. त्यामुळे शेवटपर्यंत काय काय ठेवलं आहे ते नीट दिसत नव्हतं. मी ती अडगळ थोडी बाजूला करत करत तळघरात प्रवेश केला. विजेरीचा प्रकाश टेबलावर टाकला तर पूर्वीचे काही दस्तऐवज टेबलावर ठेवलेले दिसत होते. कदाचित ते मोडीलिपीमध्ये हाताने लिहिलेले दस्तऐवज होते, कारण त्याच्याच बाजूला सुकलेल्या शाईच्या काही बाटल्या पडलेल्या दिसत होत्या. काही ठिकाणी सुकलेल्या लिंबाची टरफलही पडलेली दिसत होती. इतक्यात माझं समोरच्या भिंतीवर लक्ष गेलं. भिंतीच्या खुंटीला एक जुनी काळी छत्री अडकवलेली दिसत होती. त्या छत्रीला पुढे एक लांब टोक होतं. कदाचित ती माझ्या पणजोबांची किंवा खापर पणजोबांची असावी. ती छत्री उघडून बघण्याचा मोह मला आवरला नाही. मी विजेरी टेबलावर ठेवली आणि त्या अडगळीतच ती छत्री उघडली आणि त्या छत्रीतून काहीतरी माझ्या डोक्यावर आणि मग अंगावर पडलं आणि दचकून माझा धक्का टेबलाला लागला आणि टेबलावरची विजेरी खाली पडली आणि बंद झाली आणि कसली तरी ठेस लागून मी त्या अडगळीत पडलो. इतक्यात आजीचा आवाज कानी पडला. अरे ये आतावर, जास्त वेळ धुळीत थांबू नकोस. आणि मी कसाबसा विजेरी घेऊन तळघरातून बाहेर पडलो आणि सागवानी जिना चढून वर मुख्य घरात आलो. आरशात बघून डोक्यावरची धूळ झाडायला लागलो. धूळ झाडता झाडता माझ्या लक्षात आलं की माझ्या गळ्यात एक धुळीनी माखलेलं लॉकेट पडलं आहे. म्हणजे मगाशी छत्रीतून पडलेली गोष्ट हे लॉकेटच होती. मी ते लॉकेट स्वच्छ केलं. ते एक तांब्याचं लॉकेट होतं आणि कालांतराने त्यावर हिरवटपणा पसरला होता, पण सामान्य लॉकेटपेक्षा ते किंचित जाड वाटत होतं. ते लॉकेट अगदी माझ्या गळ्यात येऊन पडावं हा योगायोग होता की ते तळघर मला काहीतरी संकेत देऊ पाहत होतं, हे मात्र अजून एक कोडच होतं. मी ही गोष्ट आजी आजोबांना सांगितली. तसं त्यांना पण आश्चर्य वाटलं आणि आजोबांनी मला एक सल्ला दिला. आपल्या गावाच्या डोंगरावर कातळ शिल्पांचं उत्खनन करायला कोणी प्रोफेसर गिरासे आलेले आहेत, तू त्यांना हे लॉकेट दाखव, ते तुला काही ना काहीतरी मार्गदर्शन नक्की करतील. संध्याकाळी मी गावातल्या उत्खनन होत असलेल्या ठिकाणी म्हणजेच एक्सकॅव्हेशन साईटवर पोहोचलो. तिथे हॅलोजनच्या प्रकाशात काम सुरू होतं आणि समोर एका तंबूत काही माणसं बसली होती. मी त्यांना प्रोफेसर गिरासे कुठे भेटतील म्हणून विचारलं आणि इतक्यातच हॅट आणि कोट घातलेला, दाढीमिशा असलेला आणि गोल आकाराचा चष्मा लावलेला मजबूत शरीरयष्टीचा इसम तंबूत हजर झाला. तसे बाकी सगळे पटकन उठून उभे राहिले. तेच होते विख्यात उत्खनन शास्त्रज्ञ प्रोफेसर गिरासे. मी त्यांना माझी ओळख सांगितली आणि विषयाला हात घातला. आधी मला वाटलं ते मला तिकडून हुसकावून लावतील, पण तसं न करता प्रोफेसरांनी त्या लॉकेटमध्ये कमालीची उत्सुकता दाखवली आणि ते लॉकेट बघायला मागितलं. त्यांनी एका विशिष्ट ठिकाणी लॉकेटवर दाब दिला आणि लॉकेट डबीप्रमाणे उघडलं. त्या लॉकेटमध्ये एक घडी केलेला कागद होता.
प्रोफेसरांनी घडी उघडली. जेमतेम पोस्टकार्डच्या आकाराचा तो एक जुनाट कागद होता, पण तो कागद पूर्ण कोरा होता. प्रोफेसर अगदी लक्षपूर्वक तो कागद तपासत होते. त्यांनी विचारलं, हे लॉकेट जिथे मिळालं तिथे आजूबाजूला काय काय होतं? मी त्या तळघरातली एक एक वस्तू प्रोफेसरांना सांगितली, तरी प्रोफेसर अजून अजून विचारत होते. प्रोफेसर म्हणाले, एखादं रसायन किंवा त्यासमान काही? तसं मी म्हटलं, हो, अजून एक गोष्ट तिथे होती. तसे ते म्हणाले, काय, लवकर सांग. तसं मी म्हटलं, तिथे लिंबांची टरफलं पडलेली होती. तसे तंबूतले बाकीचे लोक हसू लागले, पण प्रोफेसर मात्र एखादं कोडं सुटल्याप्रमाणे खुश झाले आणि म्हणाले, उद्या तू मला त्या तळघरात घेऊन चल. प्रोफेसरांचा प्रतिसाद पाहून मला पण स्फूर्ती आली. दुसऱ्या दिवशी प्रोफेसर एका मदतनीसाबरोबर आमच्या वाड्यावर आले. प्रोफेसर वाडा अगदी बारकाईने पाहत होते. मी त्यांना तळघरात घेऊन गेलो आणि ती लिंबाची टरफलं दाखवली. प्रोफेसरांनी त्यांच्या सुटकेसमधून काहीतरी बाहेर काढलं आणि टेबलावर ठेवलं. तो एक स्पिरिटचा दिवा होता. मदतनीसाने दिव्याची ज्योत पेटवली आणि प्रोफेसरांनी एक सेफ्टी गॉगल चष्म्याच्या वर लावला आणि लॉकेटमध्ये सापडलेला कागद त्या दिव्याच्या ज्योतीच्या बऱ्याच वर असा धरला की कागदाला उष्णता मिळेल पण कागद पेट घेणार नाही. आणि काय आश्चर्य, त्या कोऱ्या कागदातून काळ्या काजळीच्या वाफा बाहेर पडू लागल्या आणि कागदावर हळूहळू काही अक्षरं उमटू लागली आणि काही वेळाने संपूर्ण दोन वाक्य ठळकपणे कागदावर उमटलेली दिसत होती. प्रोफेसरांनी स्पिरिटचा दिवा बंद केला आणि आता सेफ्टी गॉगल काढला. त्या कागदावर लिहिलं होतं की अदृश्य शक्तीची साथ उत्तर दक्षिण ध्रुवाची कांडी उघडेल ते कपाट. अदृश्य शक्तीची साथ उत्तर दक्षिण ध्रुवाची कांडी उघडेल ते कपाट. याचा आता नेमका काय अर्थ लावायचा आम्हाला प्रश्न पडला. प्रोफेसर तल्लख होते. प्रोफेसरांनी मदतनीसाला भिंतीकडची अडगळ बाजूला करण्यास सांगितली. तब्बल तासाभराच्या मेहनतीनंतर आम्ही मिळून सगळी अडगळ बाजूला केली आणि त्यामागे एक भलं मोठं पोलादी कपाट दिसत होतं, पण त्याला किल्ली लावायला कुठेच जागा दिसत नव्हती. प्रोफेसरांनी थोडा विचार केला आणि म्हणाले, उत्तर दक्षिण ध्रुव हे पृथ्वीवर आहेत आणि असं म्हणतात या पृथ्वीच्या आत एक फार मोठा चुंबक आहे. म्हणजेच त्या कागदावर लिहिलेली अदृश्य शक्ती म्हणजेच चुंबकीय शक्ती. तेव्हा आपल्याला एक चुंबक म्हणजेच मॅग्नेटची आवश्यकता लागेल आणि मदतनीसा करवी एक तगडं आयताकृती चुंबक मागवलं. कपाटावर विविध ठिकाणी फिरवून पाहिलं आणि एका विशिष्ट ठिकाणी कपाटाच्या तळाला चुंबक फिरवताना कसला तरी आवाज आला आणि कपाटाचं दार उघडलं. आम्ही सगळ्यांनी जोर लावून ती दोन्ही कपाटाची दारं पूर्ण उघडली. कपाटाच्या आत विजेरीचा प्रकाश झोत टाकला तर त्या कपाटातून एक भुयार खणलेलं दिसत होतं. ते भुयार बघून मी म्हणालो, प्रोफेसर, आता या भुयाराचा अर्थ काय? तसे प्रोफेसर म्हणाले, पूर्वीच्या काळी भूमिगत झालेल्या क्रांतिकारकांना पलायन करता येण्यासाठी अशी कित्येक भुयारं त्यावेळी खणली गेली होती, पण तुर्तास आपण आत न जाता आत्ता पुन्हा हे कपाटाचं दार लावून घेऊया. आणि आम्ही कपाट आधीसारखं बंद केलं. कुतूहलापोटी मी एक प्रश्न प्रोफेसरांना विचारला की तुम्हाला कसं समजलं की कागदावर काहीतरी संदेश दडलेला आहे? तसे ते म्हणाले, पूर्वी गोपनीय संदेश म्हणजेच सिक्रेट मॅसेजेस असेच पाठवले जायचे आणि तळघरात लिंबाची टरफलं सापडणं यामुळे माझी संपूर्ण खात्री पटली होती, कारण
लिंबाच्या रसाने एखाद्या कागदावर लिहिलं आणि काही वेळाने तो रस सुकला की कागदावर तो संदेश दिसत नाही, पण कागदाला उष्णता दिली की त्यावरची अदृश्य अक्षरं पुन्हा ठळकपणे उमटतात आणि लिंबातल्या रसाचं ॲसिड वाफेच्या स्वरूपात उडून जातं। ते डोळ्यात जाऊ नये म्हणूनच मी तो सेफ्टी गॉगल लावला होता। हे ऐकून मी आवाक झालो आणि आम्ही त्या तळघरातून बाहेर आलो। आजी आजोबांना हे सगळं सांगितल्यावर त्यांनाही माझं कौतुक वाटलं, असं म्हणून सचिन गोष्ट सांगायचा थांबला। इतक्यात एसटीचा पुढचा थांबा आला। कदाचित एखादा नवीन प्रवासी एसटीच्या प्रतीक्षेत उभा होता।